बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपात। राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करतात। दुधाला 5 रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलंय। सोमवारी बुलडाणामध्ये रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे नाशिकमध्ये दूध आंदोलन केंद्राकडून दूध संकलन आज बंद करण्यात आलंय। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तामध्ये जवळपास 15 टँकर मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। बुलडाण्यात मेहकर बायपास रोडवर गाडी अडवून दूध रस्त्यावर फेकण्यात आलं। दुधाचा एकही थेंब जाणार नाही, सरकारने आमच्या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलाय। नाशिकमध्ये सिन्नर, निफाड, दिंडोरी या भागात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केलं जात आहे। या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून दूध संकलन केंद्राकडून दूध संकलन आज बंद ठेवण्यात आलंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 100 कार्यकर्त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे। नाशिक बुलडाणामध्ये दूध उत्पादकांनी आंदोलन केलेलं आहे।